Chhatrapati Shivaji. अगर आपने अभी तक हमारा चैनल सब्सक्राइब नहीं किया तो अभी सब्सक्राइब करें। येलो माइक गिवर, येलो माइक। आरक्षण आता पद आहोत असं खोटं त्यांना सांगतो
तेजरी ओबीसी आरक्षणात धनगर बांधव आणि वंजारा बांधव असले तरी त्यांचा वेगळा प्रवर्ग आहे त्यामुळे त्यांच्याला कोणीही धक्का लावू शकत नाही. ओबीसी आरक्षणातल्या छोट्या छोट्या जाती यांना आरक्षणाचा लाभ हा एकटा माणूस होऊ देत नाही म्हणून या 8 दिवसापासून 29 जाती बाहेर पडून त्यांची मागणी आहे आमचा वेगळा प्रवर्ग करावा आम्हाला हे खाऊ देत नाही. मराठ्यांचा पण हात खातो आणि छोट्या छोट्या ओबीसी आरक्षणात असलेल्या जातीचा सुद्धा हा एकटाच खातो. तरी म्हणतो आमच्यात येऊ नका मग कोण जातो रे तो ह्यात येऊ नका खालून घ्यानवरून घ्या घेतो कोण सगळं तूच खातो एकटा. परत म्हणतो मग आले माघार लागली आरक्षणापासून मराठ्यांना आता कोणीच रोखू शकत नाही. कोणी कायद्याच्या चौकटीत मराठ्यांचं आरक्षण फक्त तुम्ही या लढाईत राजकारण आणू नका. राजकीय मतभेद आणि सामाजिक मतभेद होऊ देऊ नका. ही लढाई आपल्याला जिंकायची आणि 80% ही लढाई आपण जिंकत आणली. आता 32 लाख मराठ्यांना आतापर्यंतच आरक्षण मिळालंय मायबाप मराठ्यांना आतापर्यंतच. आज 32 लाख मराठ्यांच्या घरात आयुष्याची भाकरी गेली आयुष्याचं आरक्षण मिळालं. आता त्या नोंदीचा कायदा पारित होऊन महाराष्ट्रातल्या सरसकट मराठ्यांना 24 डिसेंबर पर्यंत आरक्षण मिळणार. जर सरकारनं नाही दिलं तर आपण लढायला सज्ज आहे त्याची काळजी करू नका. फक्त लढा शांततेत करायचा. कसे आरक्षण देत नाही ते आपण बघू त्याची काळजी करू नका. फक्त राजकीय मतभेद होऊ देऊ नका. हे राजकारणी लोक लय विचित्र आहे. कोणकडे कोंगडं फोडतात तुम्हाला बी धमक्या आल्यात म्हणून कळालेत मला कलीम भाईला आणखी कोण सुभाष वाटलं कोणत आले ये बरं म्हणा त्याला इकडे येत आयुष्यभर तुला कपाळाला बोलायला लागायचं नाही. धमक्या धमक्या आम्हाला यार पटायला द्यायचं नाही. आम्ही लिशाने नाही तुझ्या माग आणखीन आम्ही लागलो नाही. लागायची वेळही होती म्हणून तुझं नाव नाही घेतलं तरी बरंच ओबीसी नेते सांगतो मला फिरून द्यायला मतदार संघात. ते येडपट बदनापूरचं एक आमदार ते रोज मायापाशी येऊन बसत रोज हनुमंत मला मतदार संघात फिरून देणार मग कुठे गेलो तू का समुद्र गेलो तो. आणि त्यांना सांगत त्यांना नाव सांगितल्याशिवाय माहीत झालं का यांनी सांगितलं असं त्याच सांगितलं पण राव सरदार पाटलाच सांगितलं त्यांनी. ते म्हणलं याला फिरून देणार ते कुठे गेलं तेच मग ते काय दिल्ली तर ठेवत आहे ते मी त्याच मतदारसंघात घेणार आहे ना. त्याला काही सुचं नाही सध्या आवळ आलं की फिरत आहे त्याला मी कोणकड बरळत आहे खरं बोलतो पण तो माणूस तेवढं लय चांगलं आहे दिस. मी त्याला म्हणलं लोकांचं खाल्लं आला जेल मध्ये बेसन भाकर कोणतो म्हणतो कांदा मिळतो मग काय कोणी बर मराठा समाजाच्या लेकराच्या भविष्याच्या आडव येऊ नका. कारण हा करोडोना मराठा समाज स्वतः त्या लेकराच्या हितासाठी आता एकत्र आलाय. देव आता रोखत नाही कोणाला कोणचीही शक्ती एवढी आता आम्ही रोखत नाही. तुम्ही कितीही ताकद लावली तरीही आम्ही आता रोखत नाही कारण आम्ही कायद्याच्या चौकटीत आणि हक्काचं मागतो. सरकारनं जे कक्ष स्थापन केले ते जर बंद केले असले तर पुन्हा सुरू करा. 33-34 नुसारच्या नोंदीनुसार सगळ्या नोंदी ग्राह्य धरून मराठ्यांना सर्टिफिकेट देण्याचं काम सुरू करा. मराठ्यांच्या नोंदी ह्या कायदेशीर आहेत. मराठ्यांचा समावेश ओबीसी आरक्षणातच झाला पाहिजे. वरचं खालचं आम्ही घेत नसतो. त्याचं एकट्याचं ऐकून जर तुम्ही
मराठा समाजाच्या पोरांवर अन्याय कराल तर त्याची किंमत सुद्धा तुम्हाला मोजावी लागणार आहे. त्याचे एकट्याच्याच गळ्यात हात टाकून तुम्हाला हिंडावं लागणार आहे. कारण मराठा एकटाच 50-55% आम्ही कोणाला भेद बी नाही तर कोणाला मुजीद बी नसतो. आमच्यावरती वेळ येऊ देऊ नका. आम्ही शांततेत आम्हाला शांततेत राहायचं. या राज्याची शांतता बिघडू द्यायची नाही आम्हाला, हे स्वप्न आमचं आहे. म्हणून रात्रंदिवस आम्ही शांततेचं आवाहन करत राज्यभर फिरतो. त्याला जरी कायदा सुव्यवस्था बिघडायची असली, जाती जाती तेल निर्माण करायचा असला, तरी आम्हाला करायचा नाही. आम्हाला शांतता ठेवायची. सरकार किती डाव टाकतंय याच्यावरही बारीक लक्ष आपलं सुद्धा आहे. जर आपल्या गोष्टी त्यांना माहीत होत्या तर त्यांच्या सुद्धा आपल्या होत्यात. म्हणूनच आपण काल जाहीर करून टाकलं कोण कोण काय म्हणतोय आणि कोण कोण काय डाव बसतोय. आपण एकटाच एकाचाही डाव यशस्वी होऊ द्यायचा नाही मायबाप मराठ्यांना. मराठ्यांच्या घराघरातल्या लेकराचं ही ते म्हणून एकजूट ठेवा. आपल्याला ही एकजूट फुटू द्यायची नाही. कारण या शांततेच्या आंदोलनानं आणि एकजुटीनं निर्णयाच्या प्रक्रियेत मराठा आरक्षण आलंय. काहीही झालं तरी रात दिवस जागे राहा. आपल्याला हे आरक्षण मिळवायचंय. अशी संधी पुन्हा मराठ्यांना नाही येणार. या संधी कोकणने पुन्हा मिळणार. मला म्हणतो तू पाय सोडी नाही, मी लैशान आहे का काय माहिती पाय तोडा येशील का खरंच तू पाय तोडा. आणि हा गेम होतो पेटीत दिसल्या मराठीत काय गप्प आणते भाषणाच्या नादात. म्हणजे डोक्यात हवा शिरती बाबा यांची. एकदा पब्लिक पुढे दिसली की काही बोलायचं. आपल्या समोर 2.5 कोटी पब्लिक होती मराठीची. 2.5 कोटी उलसी काही शब्द ठरवू दिले नाही. कारण समाजाचं कल्याण करायचं असलं तर मस्ती डोक्यात धरून देऊन चालत नाही. जमिनीवर पाय ठेवावं लागते जमिनीवर. आणि या समाजाच्या कल्याणासाठी आपण आपल्या समाजाशी प्रामाणिकतेने प्रामाणिक राहणार. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत या मराठ्यांची मी कधीही गद्दारी करणार नाही, कधीही. सरकार कसं आरक्षण देत नाही हे मात्र आपल्याला आता बघायचं. तुम्ही खूप वेळाचा बसलेला आहे मला माहित आहे तुमचा एकचा टाइम आहे. आणि आता सहा असा बोलले असते सहा वाजले आपण बोलणार आहे मग कार्यक्रम झाला ना. मला प्रत्येक गावात आली तर गाडी कुठं झोपू दे डायरेक्ट. आपण म्हणलं तर तुमचं गाव यादीत नाही आमच्या ते म्हणतात म्हणून आवरून आमच्या अंगावर. आणि मग थोडं उलटा करा बाई. 10 बी मराठ्या रस्त्यात वाचले ना त्यांना डावलून जाणारी पैदासच माझी नाही. मी सगळ्यांचा आशीर्वाद घेत घेत येतो. नाही करत आता कन्नड किती ना देईल खरं सांगू प्रोफेसर. 100 किलोमीटर तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करतो. मराठ्यांच्या शासकीय नोंदी सापडल्या आणखीन या महिन्यात सापडणार आहेत. आतापर्यंत 32 लाख मराठ्यांचं कल्याण झाले. 24 डिसेंबर पर्यंत सरसकट महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आरक्षण मिळणार याच्यात कसलीही शंका नाही. आणि तुम्ही काळजी करू नका. फक्त मराठ्यांनी एकजूट फुटो देऊ नका. आपल्या घराघरातल्या मराठ्यांच्या लेकरांचं कल्याण आहे. आपलेच लेकर मोठे होणार आहेत राजकारण येऊ देऊ नका. आणणाराला एकदा एकदा समजून सांगा. इथं कुठलाही पक्ष असला आणि काही असलं तरी प्रत्येकाच्या लेकराच्या कामाला आरक्षण येणार आहे. म्हणून सगळ्यांनी एकजूट राहा. मायबापावर जास्त वेळ माझा घेऊ नका. मी ही तुमचा घेत नाही. आरक्षण मिळाल्यावर पुन्हा एकदा कोणते पिंपळवाला सभा घेऊ. काळजी करू नका. जाता जाता फक्त तुम्हाला एक शब्द देतो. माझा जीवही गेला तरी मराठ्यांना आरक्षण मिळेपर्यंत एक इंचही माग आटणार नाही हा मुलगा म्हणून तुम्हाला शब्द देतो आणि थांबतो. जय जिजाऊ जय शिवराय. दादांना जायसाठी रस्ता द्यायचा आहे सगळ्यांनी सांगितलं.